त्यात डिझेल असेल, टायर पंक्चर आहे किंवा काय नाही, सगळ्यांची आंघोळ झाली नाही झाली, मग कोणकोणता टँकर पुढे पाठवायचा, स्वयंपाकाला कोणता पाठवायचा, गणेश गाडगे दादांचा वाडी बरोबर पाठवतो, त्याच्यामध्ये पाणी, सगळ्या गोष्टी पाहाव्या लागतात. आम्ही नाही करत, करणारा कोण आहे तो आहे. मेडिकल कॅम्प असेल, साऊंड सिस्टीम असेल, त्या पण काही सेवा असतात तर त्या मसाज सेंटर, मसाज असेल, पायाचे तेल मालिश असेल, ठीक आहे, तर ह्या गोष्टी करायला लागतात. तर आपण आलो होतो की देवगड आहे, हृदयामध्ये आहे, मला खूप चांगला त्या ठिकाणी दृष्टांत सांगितलं होता की एक आजी असते, आजीची सुई हरवते, तो गोटरी शिवत असते, त्याच्या आधी गोटरी शिवून झाल्यावरती ती दोरा संपतो आणि सुईच राहते, ती तिच्या झोपडीमध्येच तिच्या घरामध्येच हरवते, तिथे तिला काय सापडत नाही. आणि संध्याकाळ झालेली असते, संध्याकाळ झाल्यामुळे अंधार होतो, अंधार झाल्यामुळे तिला तिथे काय ती सापडत नाही, पण ती काय करते, बाहेर दिवा कार्पोरेशनचा लाईटीचा दिवा असतो तर तिथे येते, तर ते म्हणते उजेड असला तर ती सापडेल, बरोबर ना, अंधारा सापडेल ना सुई, तर ती कुठं सापडेल, उजेडच सापडेल. मग ती जाते उजेडामध्ये शोधायला, तर ते तिला सापडेल का नाही सापडेल. मग तिकडून आकाश महाराज येतात, आकाश महाराज गोत येतात, म्हणतात की आजीबाई आजीबाई काय झाले, तर आजीबाई म्हणते माझी सुई हरवली, मग आकाश तिला शोधू लागतो. नंतर मग ओम करतो, म्हणजे हा बॅटरी घेऊन येतो, ते जरा बाहेर कामानिमित्त गेलेलं असतात, आल्यावरती ओंकार ओंकार दादा मी आजी येतो, म्हणतो आजीबाई आजीबाई काय शोधताय, आजीबाई म्हणते सुई हरवली, सुई शोधते. म्हणते पुढे आमचे तेल मालिश करणारे सर्जरोबाई येतात, सर्जरो खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांची सेवा करतो, म्हणजे सर्वोच्च पाय देणं असेल, मालिश करणं असेल, पाठ मोडणं असेल, त्याचा सर्जरावचा आहे ना एक गोष्ट एका शब्दात सांगतो, नाद करायचा नाही रे सर्जरावचा. ज्यांनी टाळा वाजवलं त्यांनाच माहिती सर्जरा तुकडून येतो आणि म्हणतो आजीबाई काय झाले, तर सुई म्हणजे हरवलेत, सगळेजण स्वतः स्वतः सुई काय सापडत नाही. मग तिकडून आमचे मामा अनिल श्रीकांत महाराज येतात, म्हणतात की आजीबाई काय झाले, मग आजी म्हणते की सुई हरवली, मामा म्हणतात की सुई हरवली कुठे, पण तुम्ही स्वतः येते पण सुई कुठं हरवलेली, आजीबाई म्हणते घरात सुई हरवली, मग इथे काय शोधताय तुम्ही, आजी म्हणते की उजेडात सापडे म्हणून शोधते. म्हणून मला हे सांगायचं दृष्टांत संपलात की ज्या ठिकाणी सुई हरवली तर त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, दुसरीकडे शोधून उपयोग आहे का, तर देव कुठे आहे, हा कुठे आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, मंदिरात सापडेल का देव, नाही सापडणार ना, आपण घरच्या पहिल्या चरणामध्ये समजून जर का घेतली आपण साधू संतांकडून सद्गुरूं जर का रीत समजून घेतली तर आपल्याला तो देव आपल्या भेटेल, हृदयामध्ये आहे तर ते आपल्याला समजेल. आणि मला तर असं वाटतं की ह्याच्यासाठी आपला जन्म झालेला आहे. मी कोण आहे तर काय म्हणसान तुम्ही, तुषार नावे माझ्या, तुम्ही काय म्हणसान, तुषार आहे, हो आय एम,
म्हणजे मी कोण आहे, तर मी तुषार नसून त्याच्या पलीकडं कुणीतरी आहे. समजा एखादी व्यक्ती वारला, कोणाचं नाव घ्या बघा, समजा अगोदर जे गेलेलं इथं नाही त्याच घ्या. एक सोयजेड व्यक्ती घेऊ, ठीक आहे. समजा एक सोयजेड व्यक्ती जर का वारला, तर आपण काय म्हणतो, ससून मध्ये आहे बाकी बॉडी, तर असं म्हणतो का, त्याचं नाव घेतो का आपण, काय विचारतो एखाद्या पाहून जवळची व्यक्ती बा बॉडी कधी येणार आहे बा कुठं आली, त्याचं जे नाव दिलेलं आहे तर ते कुठं संपत, मेल्याबरोबर लगेच संपत, श्वास संपला. आपण जीवनाला आलो त्या आधी काय केलं, आपण श्वास घेतला, काही जगामन नाही रडलो, सगळं कीर्तन झालंय वरती ना जेवण आहे, त्यामुळे काळजी करू नका त्याने. तर आधी आपण श्वास घेतला, नंतर मग आपण रडलो. श्वास घेता रडता येईल का? नाही येणार. आधी जो आपण जो श्वास घेतला आणि पहिला जो श्वास आतमध्ये घेतलेला आणि शेवटचा जो श्वास आहे, त्या दोघांमध्ये जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो, जीवन म्हणतो. तर हे जे नाव आहे तर ते म्हणजे देहाला आहे, शरीराला आहे. तर हे आपल्या आत्म्याचा जो राम आहे, मी वारंवार का सांगतो तुम्हाला या गोष्टी, हॅम्परिंग का करतो, किती मी ती रीत समजून घेऊन घेतलेली आहे. मला ज्या चांगल्या गोष्टी सद्गुरूंनी ज्या समजल्या ते मी तुमच्या पुढे वारंवार सांगतोय, हॅम्परिंग करतोय. संत तुकाराम महाराज बघा, आपल्याला ज्या ज्या चांगल्या गोष्टी कळल्या तर त्या इतरांना सांगावे, जे जे आपल्याशी ठावे ते इतरांना सांगावे, सुकुल तरुण सोडावे. आता माझे कीर्तन ना गायक मंडळीला तुम्हाला म्हणजे चाल घेत चला. मार्ग आहे सोपा सुखरूप, म्हणजे आपल्याला जो निरोप दिलेला आहे, जो आपल्याला कळलेला आहे आपल्या ज्या बुद्धींनी, तर तो इतरांपर्यंत तुमच्या पुढे सांगण्याचा प्रयत्न करत आहे, ठीक आहे. तर पहा आपण त्याच्या दुसऱ्या अभंगा चरणामध्ये सांगतात, ओ 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
संतजनांना कोळी गुरुने उरला चराचरी. संतजना मला त्याचं म्हणजे सांगायचं की जीव नटलेला आहे. नटलाय म्हणजे कसं, सर्वांमध्ये आहे, पशु पक्षी सजीव निर्जीव माणसांमध्ये स्त्रियांमध्ये टँकर ड्रायव्हरांमध्ये चालकांमध्ये डॉक्टरांमध्ये विनेकरी असतील टाळेकरी असतील माळकरी असतील चौकदार असेल माता भगिनी असतील त्यांच्यामध्ये ज्यांच्या गाळमध्ये माळ असेल त्यांच्यामध्ये ज्यांच्या गाळमाळामध्ये माळ नाही त्यांच्यामध्ये कीर्तनाला आलेले न आलेले गरीब असलेले कीर्तनामध्ये झोपले त्यांच्यामध्ये पण असेल जे माळकरी आहेत जे बिगर माळकरी आहेत जे ड्रिंक करतात कधी कधी काही हे करतात त्यांच्यामध्ये पण तो भगवंत आहे. देव नटला नानापुरी वरुण उरला शरा अभंग छत्तीसगड शरणामध्ये प्रगटला त्याचा भार वाहिला. भगवंत हाय ना भक्तासाठी इथं असतो त्याचा भार वाहण्याचं काम हे करत असतो. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पहा की आम्ही ज्यावेळेस सर्वत्र निघालो टॉयलेटची जी गाडी आहे सर्वांनी लक्ष द्या. माझ्या जीवनातला जो काय अनुभव आहे तो तुम्ही यापुढे शेअर करतोय. मोबाईल थोडा वेळ सायलेंट ठेवा तरी चालेल. वाजवा वाजवा त्यातून मारा ते का बंग आहे ना कीर्तनामध्ये काही झालं तरी फुटो मस्तक कोणता अभंग आहे देव जावा अरे मी तुझीच वाट पाहिजे कीर्तनाचा संघ सोडून असं काय ते अभंग असू द्या असू द्या. कीर्तनाचा संघ सोडू नये काही जरी झालं तरी ना कीर्तन सोडू नये असं कोण सांगत मी सांगतो का संत सांगतात. त्याच्याकरता मोबाईल वर थोडस साईडला ठेवा. भक्तासाठी प्रगटला अनुभव होणार अनुभव तुमचा सागर हा तेच त्याच्या भक्तासाठी प्रगटला त्याचा भार व्हायला. तर भगवंत हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा तो भार हा वात असतो जो नामस्मरण करतो त्या तो धाव देतो पळ देतो. संतचा अनुभवासाठी आला सर्वांमध्ये देवाला यावर आपला वेळ नाही. ठीक आहे थोडं स्पीड मध्ये जाऊ सांगा. हा टॉयलेटचे हा आलो आम्ही ज्यावेळेस गणेश गाडगे आमचे सगळे मित्रमंडळी पंढरपूरला गेलो टॉयलेटची गाडी आणि रथ आम्ही घेऊन आलो एका डॉक्टरला जॉईन करून घेऊन आलो. सोबत चालू होतं जमन नाही जवळ दोन ट्रॅक्टर लागेल म्हणजे डिझेल जास्ती खर्च होईल खर्च नऊ करायला कमीत कमी आहे थोडक्यात झालं पाहिजे कामं पण झाली पाहिजे साप मिळायला पाहिजे काठी नाही तुटली पाहिजे या शिवाय आपण करत करत आम्ही कोलेजची गाडी आणि रथ घेऊन आलो आळंदीला आपल्या आश्रममध्ये. तिथं रथ सोडला आणि म्हणलं त्या टॉयलेटची गाडीचं थोडंसं काम करून घेऊ मग त्याला अभिषेक महाराज म्हणले त्यांना चिमणीला घेऊन या कारण शेटला येऊ म्हणलं ते म्हणले चिमणीला घेऊन या माझ्या भावाचं आहे बाचाचं आहे तर आपण तिकडे आपण करू थँक्यू मध्ये पण नाही तर लाभ ठेवी
सुटली नाही पाहिजे त्या बुद्धीने आपण करू म्हणले काम. म्हणून माझा चुलत भाऊचा ट्रॅक्टर घेतला, ड्रायव्हर घेतला, आम्ही ट्रॅक्टर घेऊन गेलो. तिथं उभा केला चाकण चौकात, तेजस महाराजांनी आम्ही देऊ नको, थोडीशी गर्दी होती. तर ड्रायव्हरने काय केला, ट्रॅक्टर बंद केला तिथं. आणि मग त्याला म्हणलं या पुढं कुठं ट्रॅक्टर चालू होतोय. तेजस महाराज म्हणले आपली आता वारी चालू झालेली आहे महाराज. मग त्याला धक्का मारून चालू केला. सगळ्या पोरांनी ती गाडी रिपेअर विपेअर करून आम्ही आलो. आमचे जे सर्व मित्रमंडळी आहेत सगळेच असतील जे पण सेवा करतात, तर आम्हाला ना महिने दोन महिने आधीच ना वेध लागतात वारीचं नियोजनाचे. मग कसं करायचं, पाण्याचे टँकर कसे आणायचे, आरोग्य फिल्टर कसं घ्यायचा, जुना घ्यायचा नवीन घ्यायचा, गणेश भाव आहे तिकडे. तर दोन महिने आधीच चालू असतात. तंबू असेल, बिछाना असतील, गाड्या असतील, ट्रक असतील, साऊंड सिस्टीम असेल. हे कशासाठी करतो तो, कोणासाठी करतो ते, वारकरी सेवा करावी म्हणून. अजून काय बा, सेवा कोणाची करायची, श्री श्री रविशंकर सांगतात की जीवन जाताने तीन गोष्टी करा. कोणकोणत्या? सेवा, साधना आणि तर तुकाराम महाराजांनी सांगतात की सेवा कोणाची करायची, गीता भागवती करती सवर्ण अखंड चिंतन तुटवत. तुका म्हणे मज हडुबांची सेवा तरी माझ्या दैवा, तुका म्हणे संत सेवा सकळ देवा वरिष्ठ. तो नाही बंद पुष्टी दिली तुका. तर याच्यातून हे सांगायचं तुकाराम महाराजांना की ह्या वारकऱ्यांची साधकांची सेवा घडू असं तुकाराम महाराज कुठला क्रमांक मागतात, देवाकडे मागणं मागतात. आणि ती सेवा करायची संधी आपल्या सर्व सभागांना मिळते ही खूप मोठी ह्याची गोष्ट आहे, भाग्याची गोष्ट आहे. टाळ्या बाजून हा एक व्यायाम आहे. आपल्या ज्या बॉडीला अॅक्युप्रेशर असतात हाताला, हा आता आपण ह्या ऑटोलोनच्या वतीने कास तळी आणली बरोबर ना, पाहिली की नाही कोणी, त्याच्यावरती तेल टाकून आपण पाय ठेवायची आणि ती गोल गोल फिरते. दीड मिनिटं राईट साईडने, दीड मिनिटं लेफ्ट साईडने, असं तीन मिनिटं आपण त्याचे सेटिंग केले. तर ते पायाला अॅक्युप्रेशर होतं, वात पित्त कप हे बॅलन्स होतात, उष्णता बाहेर पडते, टॉक्सिन बाहेर पडतात, असे बरेच त्याचे फायदे ते नंतर सांगतो. तर पायाची मालिश होती कास्य साळीन किंवा चालून दगडावरती चालल्यावरती पण अॅक्युप्रेशर होतं. तर हाताची जी मालिश आहे, हाताला अजून काय आणलेलं नाही देवाने, तर हाताला टाळ्या वाजल्यावरती अॅक्युप्रेशर होईल. जोरात टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल भगवंतातला मार्ग सोळा असतो नाही जेवण काय अनुभव सांगतो तुमच्या समोर. सर्वतेला विजय महाराज होते आणि आम्ही सुरुवातीला डेंटीमध्ये आलो दोघं जण, कुणाला ओळखत नव्हतो. माझी मावशी आणि फक्त पर्यटन स्वतःचा एक होते, त्यांच्याबरोबर आम्ही आलो. म्हणलं चला आता कुठंतरी वाडीला सगळेजण जातात तर आपण पण जाऊ, एवढा समाज का जातो, तिकडे काहीतरी चांगलं चांगलं खायला असेल म्हणून जात असं बरं का. लाडू गुलाबजाम असं काहीतरी असल्याशिवाय लोक जात नाही, त्यांची काहीतरी आयुष असणार आहे. तर आपण जाऊयात म्हणलं तर बघूयात, आपण बोलतो आनंद घेऊयात असं आम्ही दोघांनी ठरवलं. मग सर्वांची भोसरी बसून झाली. भोसरी झालो भोसरी आल्यावरती मग सकाळी उठलो, दिंडीत चालतला गेलो, भजन भजन येत नव्हतं, टाळ वाजत होतो, टाळतून वाजवत येत नव्हता. मित्रांचं बघत होतो मोरडा कसं करतात, थाई कसं, ते शिकलो. मग आवड निर्माण झाली, अरे वा छान वाटतंय, आपल्याला पण येतोय, भारी वाटतंय. मग पुढे गेलं तर दुपारी जेवण होतं, पंचपक्वान होतं. म्हणलं हा ह्याच्यामुळे येतात बरं का, पंचपक्वान झालं. मग परत पुन्हा चालत मजल दर मजल करता मी सेंट्रल बिल्डिंगला आलो. तिथं पण जेवण मस्त पैकी होत, आता आठवत नाही पण असंच काहीतरी आंबरस किंवा लाडू गुलाबजाम असतील. जेवण घेऊन केलं ते झालं. मग कीर्तन झालं, कीर्तन एवढं काय आवडत नव्हतं मला सुरुवातीला. ते गायन करतात आलाप आलाप काय आपल्याला जमायला झोप यायची त्याला आम्हाला आलाप म्हणले की राग नका घेऊन बरं महाराज गायक मंडळी ती सत्य पण सांगतो.
मग कीर्तन झालं, म्हणलं चला आता झोपायला जाऊ, म्हणलं व्यवस्था असं ना चांगली, सकाळपासून चांगली व्यवस्था आहे. मग काही वारकरी बाहेर झोपले होते, काही आतमध्ये झोपले होते. मग म्हणलं चला आपण बाहेर झोपू, हवेशीर मस्त पैकी झोपलो. अर्धा एक तास झाला, म्हणलं वा चांगली हवा आहे बरं, फॅन बिनची काय गरज नाही असं म्हणलो. म्हणलं चला आता वाड्याला कंटिन्यू करा पाहिजे, खूप मजा आहे. मग अर्धा तास झाला, एक तास झाला, आला ना पाऊस फसकत झाला काय. म्हणलं आता काय करायचं, सगळी पळापळ जिकडे तिकडे जागा दिसल तिकडे बिछाना घेऊन ते कागद घेऊन कुठेतरी कोपऱ्यात बसलो. म्हणली जरा उड सारखे बरं का, कस बस जागा मिळली, झोपलो सकाळी उठलो. घरी आपण काय करतो, गरम पाण्याने आंघोळ करतो. म्हणले चला इकडे आंघोळ करतात टँकरला. म्हणले ते गार पाणी पहिल्या दिवशी मग हात पाय तोंड धुतले, गार पाणी होत ना, हात पाय तोंड धुतले. जरा अवघड आहे बरं का, जरा झोपायचं आंघोळीचं आणि तीन गोष्टी जरा आवडायचे. लगेच कीर्तनात म्हणजे महाराजांनी लगेच सांगितलं, होय ना भिकारी पंढरीचा वारकरी. आपण म्हणा ना महाराज, पंढरीचा वारकरी ते म्हणलं होतं. आणि मी मागाशी म्हणल्याप्रमाणे ठरवलं होतं की बा काय बी झालं तरी संतांवरती जे अभंग आहे त्याच्यावरती 100% विश्वास करायचा आणि त्याचं अनुकरण करायचं. मला त्या जो अभंग आहे होईन भिकारी पंढरीचा वारकरी, म्हणून त्यात क्लिक झालं. अरे इथे जरा गडबड आहे, झोपायचं आंघोळीचं आणि म्हणलं आता मग भिकारी झाल्याशिवाय ते जमणार नाही. मग असं करत करत पुढे आलो, त्यावर टायमाला एकच टँकर होता आणि तो टँक लोक पण कमी होती, ठीक आहे. एक टँकर बसायचा आणि पुढं स्वयंपाक करायचा असेल तर मग तो टँकर पुढं जायचा, पुढं जायचा. मग वाटत पाणी प्यायला नव्हते एवढी, आणि त्या टायमाला एवढं शासनाचं पण लक्ष नव्हतं, कमी होतं त्या टायमाला. आता जरा चांगले बऱ्यापैकी भरपूर सारे टँकर होते महाराष्ट्र शासनाचे. आणि मग जो तो वारकरी तर ताण लागल्यावरती, वारकरी हा मनाने आनंदी नामस्मरण करत भजन करत जात होतो, त्याला मनाचं काहीच नाही. कारण छोटी शरीर आहे बरं महाराज, शरीर आहे ते थकत, चालून चालून थकत, घाम गळतो, त्याला काय शरीराला पाण्याची आवश्यकता पडते. तो वारकरी म्हणजे असं पळत जायचा टँकर कडे बाटली घेऊन. टँकर जवळ गेल्यावरती मग काहींनी कॉक बंद केलेले असतात, काहींनी कुलू डॉक लावलेले होते. तर हे बघून खूप सगळी झालं, म्हणजे खूप वाईट वाटत होत, वाटत होत की अरे भगवंत ह्या वारकऱ्यांना पाण्यासाठी पळायला लागते, ही खूप म्हणजे अवघड परिस्थिती आहे. त्या टायमाला ठरवलं की उठल उठल त्या टायमाला ठरवलं की बा त्या वारकऱ्यांसाठी काहीतरी करायला पाहिजे. आणि आपण ठरवलंय की तीन गोष्टी करायच्या जीवनात, सेवा साधना आणि सत्संग. श्री रविशंकरजी सांगतात की जीवनामध्ये एक काम करा तुम्ही, तुम्हाला काही गोष्टी करायच्याच ना, एक पाऊल तुम्ही टाका. गुरुजी म्हणले की नवे ना पाऊल मी प्रसिद्ध लागतो. तुम्ही
ठरवलं की म्हणलं आपण टँकर घेऊन जायचं, सर्व माझ्या पाठीमागचे सगळे असतील मित्रमंडळी प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो. आम्ही ठरवलं की बाबा टँकर घेऊन जायचं म्हणून आम्ही टँकर शोधत होतो की इकडे तिकडे हडपसर थोरसंगी यांजवळ तिकडे बघत होतो टँकर. त्या टँकर बघत सापडला एका ठिकाणी सापडला टँकर. त्या मालकाला म्हणलं की आम्हाला असं असं काम करायचं सेवेसाठी आम्हाला तुमचा टँकर मिळेल का. ते म्हणले ठीक आहे मिळेल काय हरकत नाही, तुम्ही चांगले काम करताय घेऊन जाऊ टँकर. वारीजवळ आली म्हणताना फोन केला म्हणजे शेट टँकर ओके ना काय असं तुझं काम करून घेऊ आपण. म्हणजे टँकर काय नाही प्रॉब्लेम, फक्त एकच अडचण आहे डायव्हर नाही त्याला. म्हणजे डायव्हर असं तिकून जा. त्यांना लगेच त्या जागी म्हणलं हा म्हणे डायव्हर तुम्ही काळजी नाही करू, फक्त आम्हाला टँकर दे. आपण ठरवलं की एक पाऊल टाकायचं म्हणजे जे पण करायचं ते 100% करायचं. मला काय एवढी गाडी येत नव्हती त्या टायमाला, फक्त फोर व्हीलर येत होती. पण अंदाज होता की आपल्या सद्गुरूचा आपल्या पाठीमागे हात आहे, आपण काळजी करायची कारण नाही. फोर व्हीलर प्लस ब्लेक ते सगळं माहिती होतं. पण तिथे गेलो टँकर घेतला, रात्री टाइम होता आणि जुना टँकर होता पहिला दुसरा जे असा त्याच्यावर नंबर नव्हते. तिसरा ते होते तिसरा गिअर पडला असं, गिअर पडला थोडासा क्लच सोडल्यावर झाला की हा पहिला गिअर नाही येतो, पिकअप नव्हती घेत जे चालक आहे त्यांना लगेच समजत. म्हणलं हा तिसरा गिअर पडलाय, म्हणलं हा आत्ता जर का ह्या मालकासमोर जर का टँकर बंद पडला तर मालक म्हणून तुम्ही नेऊ नका बाबा, वाढती एवढी गर्दी असते. भगवंत त्या ठिकाणी प्रार्थना केली तो एक आपण बघा देवा सांगू सुख दुःख देव तिथंच देवाला आज जोडले. काय झालं ना त्या भगवंताला सांगायचं, बिंदास तो आपल्या पाठीमागे जगा म्हणतो त्याच्याशिवाय कुणीच नाही. त्याला सांगायचं की म्हणलं काही जरी झालं तरी इथे बंद नको पडून दे. मग तिसरा गेलो दुसरी देऊन अंडी गाडी बंद नाही पडली. मग भरत मग त्याला नळ लावले असं करत करत मग आणलं. खूप भारी वाटलं, खूप समाधान वाटलं, एवढं समाधान वाटलं, एवढं समाधान वाटलं. मी व्यवसायाने बिल्डर आहे, म्हणजे मी जेवढे बिल्डिंग बांधून लोकांना घरं देऊन जेवढं समाधान नाही वाटत, जेवढे पैसे मिळून त्यांना समाधान वाटत, तर हे वारकरी जेवढं पाणी भेटत ना तर तेवढं त्या आम्हाला समाधान वाटत. मी चालक उजव्या साईडला बसलो होते आणि मी लेफ्ट साईडला बसलो होतो गाडी टँकर मध्ये लावून आरामशीर निवांत आरशात बोलत होते. वारकरी आला पाणी प्याला, पाणी प्याला आणि माझ्या पायाला टच करून गेला, माझ्या पायाला पाया पडून गेला. मला एवढं सद्गती झालंय की आजकाल कोण कोणाच्या पाया पडतो, मुलं सुद्धा आई वडिलांचा नाही पाया पडत. आज बऱ्याच घरामध्ये ही परिस्थिती आहे. एखादा वारकरी आपल्या आपल्या पाया पडतो का पाया पडतो की अरे आपल्या ह्या शरीराकडून काहीतरी सेवेचं कार्य होते त्याच्यामुळे पाया पडतोय. तर ज्या ज्यावेळेस तुम्हाला सर्वांना सेवा करायची संधी मिळेल तर त्यावेळेस अवश्य करत चला. आमचा एक कोर्स आहे ऑटोलिंगमध्ये, आपला कोर्समध्ये एक प्रोसेस सांगितली होती 15 मिनिटाचे एक टाइम दिलता की बाहेर जाऊन या तुम्ही सेवा करून या. 15 मिनिटाचा टाइम आहे. व्हॉलेंटियर गेले कोर्सच्या प्रोसेसमध्ये होते, गेले आणि एक अंध व्यक्ती होता. त्या अंध व्यक्ती त्यांनी विचारलं आपल्या व्हॉलेंटियरने की बाबा तुम्हाला रोडच्या पलीकडे जायचंय का. तर ते बाबा म्हणला मला पलीकडे नाही जायचंय, तुम्ही मला काय नेऊ नका. ठीक आहे. दुसऱ्या ठिकाणी भाजी विकत होती एक आजी, तुम्ही म्हणले तुम्हाला भाजी विकू लागू का. नाही म्हणले भाजी नका विकू. एका ठिकाणी वडापावचा गाडा होता, आपले व्हॉलेंटियर म्हणले की वडापाव विकू लागू का. तर त्यांना ते विचित्र वाटले, अरे हे लोक कामाला मदत करतात. नाही म्हणले तुम्ही गडबड का असं तुमचं बाबा वागणं, आजकाल कोण सेवा करतोय म्हणले. तरच तुम्ही काय नाही करू, तुम्ही निघून जा. तर त्यांना तुम्ही पाठवून दिलं. मग ते आले कोर्स मध्ये बसले, सरांनी विचारलं की बा केली का सेवा, सांगितलं ते. म्हणजे आम्ही सेवा करायला गेलो पण सेवा करायला काय मिळली नाही. त्यावेळेस टीचर म्हणले सेवा करायची, सेवा करायला मिळणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. आणि त्यातला इतर सर्वसामान्य व्यक्तीची सेवा करणं ही गोष्ट ठीक आहे, पण ह्या साधू संतांची सेवा त्यातल्या त्यात आपल्या सर्वांना मिळते ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. मी तुमच्या वर्षा वयाने लहान आहे पण मला एक सांगू